अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू धंद्यांवर छापे मारणे सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी वाकडी व मादणी येथे 35,000 रुपयांचे कच्चे पक्के रसायन जागीच नष्ट करण्यात आले, तर दोन आरोपींविरोधात पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।